शिवसेनेचे कार्यालय हे न्यायालय आहे. लोकांना न्याय मिळाला नाही की ते शिवसेनेच्या कार्यालयाकडे विश्वासाने येतात. आम्ही हिंदुत्वाशी प्रतारणा केली नाही. भगव्या झेंड्याकरिता आम्ही भाजपबरोबर युती करून सत्ता स्थापन केली असल्याचे सांगत या मतदारसंघातील सर्व गावांसाठी पाणी योजना मंजूर केल्या आहेत. सुमारे 450 कोटी रुपयांची निधी दिला आहे. या योजना योग्य रीतीने पूर्ण झाल्यास नुसत्या पाण्यावर थोरवे निवडून येतील असा विश्वास राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. यावेळी विविध लोक उपयोगी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने अपंग व्यक्तींना अन्नधान्य किट आणि उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यानंतर कर्जत आणि खालापूर तालुक्यातील महिला बचत गटांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून महिला बचत गटांना टेंटचे वाटप करण्यात आले. तसेच कर्जत शहरातील बाळासाहेब भवन या सुसज्ज अशा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, अमर मिसाळ, मनोहर थोरवे, नगरसेवक संकेत भासे, उल्हास भुरके, गोविंद बैलमारे, संतोष भोईर, कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप, विजय पाटील, शिवराम बंदे उपस्थित होते. शिवसेनेमध्ये तसेच लोक मोठे झाले, कोणी टपरीवाला, कोणी रिक्षावाला, कोणी पुंगारीवाला, कोणी सायकल चोरणारा, लफडे, बाकी ज्यांची नावं नाही घेतली टिंब टिंब समजून जा. शिवसेनेमध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांनी सर्वसाधारण माणसांना मोठं केलं, पण आम्हाला मोठं करत असताना आम्ही शिवसेनेला आम्ही सुद्धा मोठं केलं. आणि काय धारे आमदार झालं नाही, हे जे पोलीस उभे आहेत हे पोलीस हे आमच्या बाप जादानी पाठवलेले हे पक्षपितूतले माणसं होते. गणपती आला की पोलीस, दुर्गा देवी आली की पोलीस, गणपती आला की पोलीस, पोलीस पोलीस पोलीस, 302 307 151 107 110 आपल्या चॅप्टर चलो जाओ 56 ब. आणि बाळासाहेबांचं म्हणणंच ते होतं त्या काळात की ज्याच्यावर केस नाही साला तो शाखा प्रमुखच होऊ शकत नाही. मी नेहमी भाषणात बोलतो खरा शिवसैनिक कोण, शाखा प्रमुख कोण. तसं ग्रॅज्युएशनची पदवी आहे बॅचलर ऑफ आर्ट म्हणजे बीए, बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे बीएससी, बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे बीकॉम, तसं बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसेना शाखा प्रमुख. आमच्यावर टीका केली जाते तुम्ही गुंड आहोत, तुम्ही गद्दारी केली. आम्ही गद्दारी केली? ते संजय राऊतला विचारा, गद्दारी करायला कोणी लावली आम्हाला? त्यापेक्षा किटली गरम असली तर असेच धंदे होणार. मी तर 33 नंबर होतो, 33 नंबर. पहिले तो तुंग येथे साहब अमर अकबर अँड थनी आमचे पहिले. म्हणजे 400 कोटी कसे गायचे या 4 टर्म मध्ये देखील मला अजून कळलेलं नाही. आणि म्हणून निधी कसा आणायचा याच्यासाठी आता पालकमंत्री म्हणून मी तुमचा क्लास लावणार आहे. पालकमंत्री म्हणून आल्यानंतर पहिला 1 तास महेंद्र थोरवेला भेटायचं. आज आम्ही सगळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आणि आमच्या सगळ्या कोकणामधला सगळ्यात जर साहेबांचा आवडता आमदार कोण असेल परत शेठ तर तो महेंद्र थोरवे आहे. त्याच्यामुळे निधीला काही कमतरता नाही. एमएमआरडीचे पैसे मिळतात, सिडकोमध्ये सांगितलेली कामं होतात. पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आल्यानंतर मला देखील कामं करावी लागतात. गुलाबराव पाटलांकडे गेल्यानंतर 80-80 कोटी रुपये गुलाबराव पाटील साहेब देखील देतात. 400 कोटी, मी चुकून 80 कोटी बोललो. म्हणजे 400 कोटी कसे गायचे या 4 टर्म मध्ये देखील मला अजून कळलेलं नाही. आणि म्हणून निधी कसा आणायचा याच्यासाठी आता पालकमंत्री म्हणून मी तुमचा क्लास लावणार आहे. पालकमंत्री म्हणून आल्यानंतर पहिला 1 तास महेंद्र थोरवेला भेटायचं. महेंद्रजी आपण निधी कसा आणता सांगा, कसं काय काम करता ते सांगा. पण हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय भूषणावं आहे, अभिमानास्पद आहे की आमचा एक सहकारी आम्ही मंत्री असताना देखील आमच्यापेक्षा जास्त निधी हा स्वतःच्या मतदारसंघामध्ये आणतोय, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि म्हणून
महेंद्र थोरवे साहेब, मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. रक्ताचं पाणी केलं आम्ही संघटनेसाठी आणि संघटना वाढवायचं काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे हे प्रत्येक माझ्या शिवसैनिकाला माहिती आहे. या मतदारसंघाची शिवसेना कशा पद्धतीने जगवली, वाढवली, पळवली आणि तेव्हा हा वटवृक्ष आज आपल्या समोर शिवसेनेच्या रूपाने झालेला आहे. या गोष्टीचा सार्थ अभिमान या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला आहे. परंतु ज्या पद्धतीने जी परिस्थिती पाहिली, स्वतःच्या स्वार्थासाठी आमदारांना या ठिकाणी असताना कार्यकर्त्यांना पायदळी तुळवलं गेलं, अनेक वेळा आदित्यजींकडे जाऊन परिस्थिती सांगितली, साहेब हे चुकीचं घडतंय, पक्ष प्रमुखांना सांगितलं, साहेब हे चुकीचं घडतंय, हे मान्य नाहीये. तीन तीन आमदार रायगड मधून निवडून आले, परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एका शेंडा पोरीला तुम्ही आमच्या समोर पालकमंत्री करताय, हे आमचं दुर्भाग्य आहे. यावर जून सांगणारा हा आमदार मी आपल्या समोर उभा आहे आणि म्हणूनच त्यावेळेस जाहीरपणे सांगितलं होतं उदयजी की काही झालं तरी चालेल भरतशे, पालकमंत्री हटवल्याशिवाय शांत बसणार नाही. ज्या पद्धतीने आम्हाला त्रास दिलेला होता त्या त्रासातून मी सुद्धा एक शिवसैनिक घडलेला आहे.